सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। आईनेच 10 दिवसांच्या मुलीचा 2.5 लाखात केला सौदा। भारतीय साहित्यात आईच्या प्रेमाबाबत भरभरून लिहिले आहे। आई आणि आईचं प्रेम किती महान आहे यावर अनेक काव्य, कथा आणि कादंबऱ्या आल्या आहेत। अनेक वेळा या प्रेमाचा प्रत्ययही आला आहे। बाळाला स्तनपान करण्यासाठी रात्रीचा रायगडाचा अवघड कडा उतरून येणारी हिरकणी आईच्या उत्कट प्रेमाचा मापदंड म्हणून परिचित आहे। आई स्वतःचा जीव धोक्यात घालते पण मूल वाचवते। असे असताना एका आईनेच पोटच्या मुलीचा 2.5 लाखात सौदा केल्याची घटना घडली आहे। केवळ 10 दिवसांच्या मुलीला विकणाऱ्या या आईसह आणखी 5 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहे। मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला 2.5 लाखाचा विकणार असल्याचे पोलिसांना समजले असताना NRI पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखीन 4 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपीकडून 4 मोबाईल, पॅन कार्ड आणि 50,000 रुपयांचे 5 बंडल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। बालक आणि आईला भिवंडीच्या बालकल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे यावेळी उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले। आधीमध्ये उलवे या ठिकाणी एक अमृता दत्तात्रेय गुजर या महिलेचा आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 10 दिवसाची मुलाच्या विक्रीबाबत तिला एक फोन आला होता। त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम यांनी सापळा लावला आणि आम्ही 1-10 दिवसाच्या मुलाची विक्री करत असताना सदरची महिला आणि इतर 5 आरोपी यांना रंगेहात अटक केलेली आहे। त्यामध्ये 2.5 लाख रुपये जे बनावट आपण केलेले वापरलेले होते ते सुद्धा यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये अमृता गुजर उर्फ शेख हिला मूलबाळ होत नव्हतं, त्यामुळे ज्योती शाहरुख खान आणि शाहरुख खुर्शीद खान या दोघांनी तिला 1-10 दिवसाचं बाळ विकण्याचं आमिष दाखवलं। सुदैवाने अमृता जी आहे गुजर हिने आपल्याला माहिती दिल्यामुळं हा गुन्हा उघडकीस आला। याच्यामध्ये जरीना रहीम शेख ही एक विवाहित स्त्री आहे, तिच्या एक विवाहबाह्य संबंधातून तिला एक मूल झालं होतं आणि ती मूल ती विकणार होती। त्याचप्रमाणे अनिता सोष्टे आणि शुभम सोष्टे हे दोघे याच्यामध्ये मध्यस्थ होते, यांनासुद्धा आपण यामध्ये अटक केलेलं आहे। अतिशय चांगला असा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ACP आणि इतर सर्वांचे वरिष्ठांनी अतिशय अभिनंदन केलेलं आहे। धन्यवाद।